स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चर मध्ये लाइव सेशन मध्ये आपण थिअरी ऑफ मशीनचे एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स त्याच्या थ्रू पहिल्या युनिटची रिव्हिजन आपण करणार आहे. तर मी काही क्वेश्चन्स काढले एमसीक्यू टाइप जे आपल्याला युनिट टेस्ट मध्ये किंवा फायनल एक्झाम मध्ये सुद्धा थिअरी एक्झामला विचारू शकतात. तर मी आता हे क्वेश्चन जे आहेत ते काही वेबसाईटवरून किंवा पुस्तकामधून कलेक्ट केलेत, काही माझ्या मी स्वतः तयार केलेले आहेत. आता पहिला एक एक क्वेश्चन आपण बघूया आणि त्याचे सोल्युशन्स कसे आपण काढू शकतो त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, मी वाचतो क्वेश्चन, तुम्ही आन्सर सुद्धा देऊ शकता. इच पार्ट ऑफ अ मशीन, क्वेश्चन असा आहे, इच पार्ट ऑफ अ मशीन विच मूव्स रिलेटिव्ह टू सम अदर पार्ट इज नोन एज. ऑप्शन असे आहेत, मेंबर ऑफ स्ट्रक्चर किंवा सेकंड ऑप्शन आहे कायनेमॅटिक चेन, थर्ड ऑप्शन आहे कायनेमॅटिक लिंक आणि चौथा आहे कायनेमॅटिक मेकॅनिझम. क्वेश्चन काय, इच पार्ट ऑफ मशीन विच मूव्स रिलेटिव्ह टू सम अदर पार्ट, म्हणजे तो मशीनचा कोणता पार्ट झाला सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट. मशीनचा सर्वात स्मॉलेस्ट पार्ट कोणता असतो? लिंक, कायनेमॅटिक लिंक हा करेक्ट ऑप्शन झाला, कायनेमॅटिक लिंक. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, इन विच टाइप ऑफ लिंक इट इज पॉसिबल टू कनेक्ट अदर थ्री लिंक्स. इन विच टाइप ऑफ लिंक इट इज पॉसिबल टू कनेक्ट अदर थ्री लिंक्स, म्हणजे एक लिंक असेल तर त्याला तीन लिंक कनेक्ट करता यायला पाहिजे, दुसऱ्या तीन लिंक कनेक्ट करता यायला पाहिजे. असे कोणते टाईप आहेत? आपल्याला माहित आहे लिंकचे तीन टाईप आहेत. कोणते? एक आहे बायनरी लिंक. तीन लिंकचे टाईप आपल्याला माहित आहे. एक बायनरी लिंक, बायनरीला आपण किती लिंक कनेक्ट करू शकतो? दुसऱ्या दोन, इकडे एक कनेक्ट करू शकतो. हे आहे बायनरी लिंक. ओके, टर्नरी लिंकला आपण किती लिंक कनेक्ट करू शकतो? तीन लिंक कनेक्ट करू शकतो. आणि क्वार्टरनरीला किती? चार लिंक. ओके, क्वार्टरनरी जर लिंक असेल तर त्याला आपण या चार लिंक कनेक्ट करू शकतो, चार नोडला. मग क्वेश्चन आपला काय आहे, इन विच टाइप ऑफ लिंक इट इज पॉसिबल टू कनेक्ट थ्री अदर लिंक्स, म्हणजे तीन दुसऱ्या लिंक्स आपण कोणत्या कनेक्ट करू शकतो? कोणत्याला? टर्नरी लिंकला. असाच बायनरीवर सुद्धा क्वेश्चन असू शकतो, इन विच टाइप ऑफ लिंक इट इज पॉसिबल टू कनेक्ट टू अदर लिंक्स. ऑप्शन कोणता असणार? बायनरी. अजून एक क्वेश्चन तयार होऊ शकतो, इन विच टाइप ऑफ लिंक इट इज पॉसिबल टू कनेक्ट फोर अदर लिंक्स. कोणती लिंक? क्वार्टरनरी लिंक ह्या आन्सर असणार. असे या टॉपिकवर तीन टाईपचे क्वेश्चन तयार होऊ शकतात. ओके, मी एक फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून याच्यावरचा एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं. असे तीन टाईपचे क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतात. ओके, नाऊ नेक्स्ट, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे, इन रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स ए कायनेमॅटिक लिंक. इन रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स ए कायनेमॅटिक लिंक. ऑप्शन असे आहेत, एक ऑप्शन आहे सिलिंडर अँड पिस्टन. याची एक लिंक तयार होते का, म्हणजे कोणत्या पार्टची एकच लिंक तयार होते असा क्वेश्चन. तर सिलिंडर अँड पिस्टन. दुसरा ऑप्शन आहे पिस्टन रॉड अँड कनेक्टिंग रॉड. थर्ड ऑप्शन आहे क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील. अँड फोर्थ ऑप्शन आहे फ्लायव्हील अँड इंजिन फ्रेम. तर आपण रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन जर बघितलं तर डायग्राम कशी असते स्टीम इंजिनची, आपली स्लायडर क्रँक मेकॅनिझम अशी डायग्राम असते. ओके, अशी डायग्राम असते.
तर आता ऑप्शन काय म्हणले, सिलिंडर अँड पिस्टन. आता सिलिंडर आणि पिस्टन मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे, म्हणजे त्या दोन्ही लिंक कशा झाल्या सेपरेट. आपल्याला काय पाहिजे, अशा पार्ट ची मिळून एकच लिंक तयार होते, अशी लिंक पाहिजे. म्हणजे दोन तीन पार्ट एकत्र येऊन एकच लिंक तयार होते असं पाहिजे आपल्याला. एक लिंक कधी म्हणतो आपण, दोन तीन पार्ट एकत्र असले आणि त्याला एकच लिंक आपण कधी म्हणतो, जर त्यांच्यामध्ये कोणती रिलेटिव्ह मोशन नसेल तर आपण त्या दोन तीन पार्टला मिळून एक लिंक म्हणतो. आणि जर रिलेटिव्ह मोशन असेल तर दोन लिंक काय होतात, सेपरेट. हे दोन पार्ट म्हणजे दोन सेपरेट लिंक. सिलिंडर पिस्टन मध्ये मोशन आहे रिलेटिव्ह मोशन, दोन्ही सेपरेट लिंक झाले. पिस्टन रॉड आणि कनेक्टिंग रॉड. पिस्टन रॉड म्हणजे आता असं असतं ते खरं, याला मार्ग कनेक्टिंग रॉड. हा पिस्टन रॉड आणि पिस्टन, पिस्टन रॉड आणि पिस्टन हे कसे असतात फिक्स, त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नसते, त्यामुळे ही मिळून काय होणार एक लिंक. आणि कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन रॉड मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे त्याच्या, त्यामुळे पिस्टन रॉड अँड कनेक्टिंग रॉड या काय झाल्या सेपरेट दोन लिंक झाले. पुढे क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील. क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील, आता क्रँकशाफ्ट कुठं असतो इथं आणि त्याच्यावरच फ्लायव्हील माउंट केलेलं असतं, क्रँकशाफ्टवरच फ्लायव्हील माउंट केलेलं असतं, त्यामुळे त्या काय ते काय झाली एक लिंक झाली. क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील हे फिक्स असतात, क्रँकशाफ्टवर फ्लायव्हील फिक्स असते, म्हणजे ती मिळून काय झाली एक लिंक झाली. ओके, म्हणजे आपला आन्सर काय आहे, क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील हे आपला आन्सर. क्वेश्चन काय होता, क्वेश्चन असा होता, इन अ रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स एक कायनेमॅटिक लिंक, म्हणजे एकच कायनेमॅटिक लिंक कुठले कुठला ऑप्शन फॉलो करतो, थर्ड ऑप्शन आहे. आता फ्लायव्हील आणि इंजिन फ्रेम बघा, फ्लायव्हील इथं रोटेट होतं, इंजिन फ्रेम फिक्स आहे म्हणजे रिलेटिव्ह मोशन आहे, तर हा ऑप्शन येऊ शकत नाही. सिलेंडर पिस्टन वेगवेगळ्या लिंक आहे, पिस्टन रॉड अँड कनेक्टिंग रॉड वेगवेगळ्या लिंक आहे, आणि क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील हे एका फिक्स आहे, त्यामुळे त्या सेपरेट लिंक नाहीत, मिळून एकच लिंक तयार होते. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. मी फक्त फॉर एक्झाम्पल असे क्वेश्चन असू शकतात असं फॉर एक्झाम्पल सांगतोय, असेच क्वेश्चन पडतील असं माझा काही दावा नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द मोशन ऑफ पिस्टन इन द सिलिंडर ऑफ स्टीम इंजिन इज अन एक्झाम्पल ऑफ. द मोशन ऑफ पिस्टन इन एन्स इन द सिलिंडर ऑफ अ स्टीम इंजिन इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन असे कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, सेकंड ऑप्शन आहे इनकम्प्लिटली, थर्ड ऑप्शन आहे सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन, आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव. बघा, पिस्टन सिलिंडर मध्ये कसा रेसिप्रोकेट होतो, हा आहे सिलिंडर, हा आहे पिस्टन. पिस्टनची मोशन कशी होते, एकाच डिरेक्शन मध्ये होते. जर एकाच डिरेक्शन मध्ये मोशन होत असेल, म्हणजे प्रिडिटरमाइंड पाथ मध्ये जर एखाद्या लिंकची मोशन होत असेल दुसऱ्या लिंक मध्ये, तर कोणत्या टाईपची मोशन आपण म्हणतो त्याला, कम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन. असंच इनकम्प्लिटलीचा एखादा एक्झाम्पल देऊन त्याच्यावर एखादा क्वेश्चन विचारू शकतात, किंवा सक्सेसफुलीचा एखादा एक्झाम्पल देऊन त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असा तयार होऊ शकतो. क्वेश्चन असा होता, द मोशन ऑफ पिस्टन इन द सिलिंडर इज अन एक्झाम्पल ऑफ कोणतेही कम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन. ओके, प्रीडिटरमाइंड पाथ मध्ये मोशन होते, त्यामुळे कम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन. नाव नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय द मेकॅनिझम दॅट डज नॉट हॅव लोअर पेअर. आयडेंटिफाय मेकॅनिझम दॅट डज नॉट हॅव लोअर पेअर. ऑप्शन असे आहेत, एक कॅम अँड फॉलोअर, कॅम अँड फॉलोअर, आणि सेकंड ऑप्शन आहे सिम्पल गिअर ट्रेन, सिम्पल गिअर ट्रेन मेकॅनिझम, सिम्पल गिअर ट्रेन मेकॅनिझम. थर्ड ऑप्शन असा आहे बोथ ए अँड बी, बोथ ए अँड बी, आणि फोर्थ आहे नायदर ए अँड बी, नायदर ए अँड बी. ओके, क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय द मेकॅनिझम दॅट डज नॉट हॅव लोअर पेअर, म्हणजे असं मेकॅनिझम निवडा की ज्याच्यामध्ये लोअर पेअर नाही. आता त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की लोअर पेअर म्हणजे काय, आपल्याला माहित आहे लोअर पेअर म्हणजे काय,
सरफेस किंवा एरिया कॉन्टॅक्ट जर असेल दोन लिंकच्या मध्ये तर आपण त्याला लोअर पेअर म्हणतो, आणि पॉइंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, हायर पेअर. आता इथे एक्झाम्पल बघा, कोणतं मेकॅनिझम दिले, कॅम अँड फॉलोअर. आपल्याला कॅम अँड फॉलोअर माहित आहे, हा कॅम, त्याच्यावर हा फॉलोअर. कोणत्या टाईपचा कॉन्टॅक्ट आहे कॅम फॉलोअरच्या मध्ये, कोणत्या टाईपचा कॉन्टॅक्ट आहे, लाईन ऑर पॉइंट कॉन्टॅक्ट असणार आहे. त्यामुळे हा कोणता पेअर आहे, हायर पेअर, हायर पेअर आहे. ओके, लोअर पेअर नाही. सिंपल गिअर ट्रेन, गिअर ट्रेन आपल्याला माहित आहे गिअर ट्रेन मेकॅनिझम कसं असते, हा पिनियन असेल आणि हा गिअर, दोघांच्या मध्ये कसा कॉन्टॅक्ट असतो, लाईन किंवा पॉइंट कॉन्टॅक्ट, लाईन कॉन्टॅक्ट असतो टीथ मध्ये, म्हणजे ते सुद्धा लोअर पेअरचं एक्झाम्पल नाही. म्हणजे ऑप्शन कोणता येणार, नायदर ए अँड बी, म्हणजे ए सुद्धा लोअर पेअर नाही, बी सुद्धा लोअर पेअर नाही, नायदर ए अँड बी असा आन्सर आपला असणार. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स ऑफ पार, कन्सिडर फॉलोइंग पेअर्स ऑफ पार. तर पहिला पेअर असा दिलाय पेअर ऑफ गिअर इन मेश, पहिला पेअर दिलाय पेअर ऑफ गिअर इन मेश, दुसरा दिलाय बेल्ट अँड पुली, तिसरा दिलाय सिलेंडर अँड पिस्टन, चौथा दिलाय कॅम अँड फॉलोअर, अँड अमंग दिस द हायर पेअर्स आर. म्हणजे काय विचारले, हायर पेअर्स कोणत्या पेअर मध्ये आहेत ते सांगा असं विचारलं. चार पेअर दिलेत, कोणते कोणते बघा, एक आहे गिअर पेअर, गिअर पेअर आहे, सेकंड बेल्ट अँड पुली, बेल्ट अँड पुली, थर्ड आहे सिलिंडर अँड पिस्टन, सिलिंडर अँड पिस्टन, अँड फोर्थ आहे कॅम अँड फॉलोअर, कॅम अँड फॉलोअर. आणि क्वेश्चन असा विचारलाय अमंग दिस द हायर पेअर्स आर, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हायर पेअर्स निवडायचे आहे, हायर पेअर्स कोणते आहेत ते निवडायचे आहेत. ऑप्शन असे दिलेत, ऑप्शन वन अँड फोर, वन अँड फोर, दुसरा ऑप्शन असा आहे टू अँड फोर, तिसरा ऑप्शन असा आहे वन टू अँड थ्री, आणि चौथा ऑप्शन आहे वन टू अँड फोर. कोणते असू शकतात हायर पेअर, याच्यामध्ये हायर पेअर कोणते आहेत. आता गिअर पेअर बघितलं आपण मागच्याच एक्झाम्पल मध्ये बघितलं, गिअर पेअर बस कोणता कॉन्टॅक्ट असतो, लाईन कॉन्टॅक्ट, म्हणजे हे हायर पेअरचं एक्झाम्पल आहे. बेल्ट अँड पुली, बेल्ट अँड पुली, आपण जर बेल्ट अँड पुलीला काय म्हणतो, रोलिंग पेअर म्हणतो, रोलिंग पेअर, आणि रोलिंग पेअर हे कशाचं एक्झाम्पल आहे, हायर पेअरचं, त्यामुळे बेल्ट अँड पुली सुद्धा हायर पेअर आहे. सिलिंडर अँड पिस्टन, सिलिंडर, सिलिंडर याच्यामध्ये पिस्टन, कोणती मोशन असते, म्हणजे पेअर कोणत्या टाईपचा असतो, स्लाइडिंग पेअर, म्हणजे एरिया किंवा सरफेस कॉन्टॅक्ट आहे, म्हणजेच हा कोणता पेअर झाला, लोअर पेअर, त्यामुळे सिलिंडर अँड पिस्टन येऊ शकत नाही. आणि पुढचं काय आहे, कॅम अँड फॉलोअर, कॅम अँड फॉलोअर आपल्याला माहित आहे हा कॅम असेल, हा फॉलोअर, कोणता कॉन्टॅक्ट झाला, पॉइंट कॉन्टॅक्ट, म्हणजे कोणत्या टाईपचा पेअर आहे, हा हायर पेअर. म्हणजे ऑप्शन काय येणार, वन टू अँड फोर, ऑप्शन फोर, वन टू अँड फोर. सिम्पल सिम्पल क्वेश्चन होता, तर अशा टाईपचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारू शकतो. ओके, नाव नेक्स्ट जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन. फास्ट मला जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करायचे फास्ट मध्ये. पुढचा क्वेश्चन असा आहे, कायनेमॅटिक लिंक, आणि ऑप्शन दिले कायनेमॅटिक लिंक डॉट डॉट डॉट, ए प्लास्टिक बॉडी, कायनेमॅटिक लिंक आणि ऑप्शन दिले शुड बी अ प्लास्टिक बॉडी, सेकंड असं दिलंय शुड बी रेझिस्टंट बॉडी, शुड बी रेझिस्टंट बॉडी, थर्ड ऑप्शन असा दिलाय शुड हॅव रिलेटिव्ह मोशन, शुड हॅव रिलेटिव्ह मोशन, आणि फोर्थ ऑप्शन असा दिलाय बोथ ए अँड सी, म्हणजे बोथ वन अँड टू थ्री, बोथ वन अँड थ्री, आणि पाचवा ऑप्शन असा दिलाय बोथ बोथ टू अँड थ्री. कोणता असू शकतो सांगा, कायनेमॅटिक लिंक, कंडिशन काय आपल्याला माहिती आहे, कायनेमॅटिक लिंक प्लास्टिक असून चालेल का, प्लास्टिक बॉडी
म्हणजे लोड अप्लाय केला की त्याचं डिफॉर्मेशन होऊन चालेल का आपल्याला? कोणत्याही लिंकच चालणार नाही, म्हणजे ऑप्शन नाही. पुढं कायनेमॅटिक लिंक शुड बी रेझिस्टंट बॉडी. ओके, रेझिस्टंट पाहिजे, आपण बघितलं दोन कंडिशन, रेझिस्टंट बॉडी पाहिजे. आणि कायनेमॅटिक लिंक आपण कधी म्हणतो? जर रिलेटिव्ह मोशन असेल तर दोन लिंकच्या मध्ये, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आहे. ओके, टू अँड थ्री हा ऑप्शन बरोबर असणार आहे. हा सुद्धा ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतोय, पण त्याच्या बरोबर हा सुद्धा बरोबर वाटतोय, म्हणजे कोणता ऑप्शन त्यासाठी आहे? बोथ टू अँड थ्री. ओके, तर अशा टाइपचा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द बॉडी विच अंडरगोज निग्लिजिबल डिफॉर्मेशन इज कॉल्ड एज. द बॉडी विच अंडरगोज निग्लिजिबल डिफॉर्मेशन इज कॉल्ड एज. निग्लिजिबल डिफॉर्मेशन बॉडीच कोणते असते? कोणत्या बॉडीचं असते निग्लिजिबल डिफॉर्मेशन? निग्लिजिबल डिफॉर्मेशन कोणत्या बॉडीज असते? रेझिस्टंट बॉडी. ऑप्शन असे असू शकतात, रिजिड बॉडी, इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी, रेझिस्टंट बॉडी. कोणत्या टाईपचं? रेझिस्टंट बॉडी. रेझिस्टंट बॉडीचं डिफॉर्मेशन निग्लिजिबल होतं. ओके, या टाईपचा पण एक क्वेश्चन असू शकतो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, द लिंक, क्वेश्चन बघा, द लिंक हुज डिफॉर्मेशन does not have any effect on transmission of motion. The link whose deformation does not have any effect on motion. त्या लिंकला कोणती लिंक म्हणायचं? ऑप्शन असे आहेत, बायनरी लिंक, बायनरी लिंक, बायनरी, रेजिस्टंट, रेजिस्टंट, तीन आहे फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल लिंक, आणि चौथी आहे रिजिड लिंक. म्हणजे क्वेश्चन काय काय, द लिंक हुज डिफॉर्मेशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन ट्रान्समिशन ऑफ मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीच डिफॉर्मेशन जरी झालं तर त्या डिफॉर्मेशनचा काही इफेक्ट होत नाही, मोशनवर कोणताही इफेक्ट होत नाही डिफॉर्मेशन जरी झालं तरी. मग त्या लिंकला कोणती म्हणायचं? लिंक कोणती? लिंक दोन टाईपच्या लिंक होत्या, कोणती? रिजिड अँड फ्लेक्झिबल. रिजिड मध्ये काय असतं? डिफॉर्मेशनच होत नाही. आणि फ्लेक्झिबल मध्ये काय? डिफॉर्मेशन होतं पण त्याचा काही इफेक्ट होत नाही मोशन. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? फ्लेक्झिबल. ओके, फ्लेक्झिबल. पुढे नेक्स्ट टाइप क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्लेक्झिबल लिंक. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्लेक्झिबल लिंक. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्लेक्झिबल लिंक. ऑप्शन असे दिलेत, बेल्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्लेक्झिबल लिंक. एक ऑप्शन आहे बेल्ट, दुसरा आहे कनेक्टिंग रॉड. आन्सर सांगायचे तुम्ही, फ्लेक्झिबल लिंक कोणती नाही हे तुम्ही चूज करायचं. बेल्ट, कनेक्टिंग रॉड, रोप, आणि चौथा ऑप्शन आहे चैन. सांगू शकता तुम्ही यातली फ्लेक्झिबल लिंक कोणती नाही हे सांगायचं तुम्हाला? यस, सेकंड सेकंड नाही असं म्हणतात काही जण. कनेक्टिंग रॉड. ओके, कनेक्टिंग रॉड बरोबर आहे. कनेक्टिंग रॉड ही काय? फ्लेक्झिबल लिंक नाही. हा ऑप्शन आपला बरोबर आहे. बेल्ट फ्लेक्झिबल लिंक आहे, बेल्ट फ्लेक्झिबल, पण त्याचा मोशनवर काही इफेक्ट होत नाही जरी फ्लेक्झिबल असली तर, त्यामुळे फ्लेक्झिबल लिंक. ओके, रोप ही पण फ्लेक्झिबल लिंक आहे, चेन पण फ्लेक्झिबल लिंक आहे. मग फ्लेक्झिबल कोणती नाही? फक्त कनेक्टिंग रॉड. त्याला आपण रेझिस्टंट बॉडी असं म्हणतो, रेझिस्टंट. ओके, बरोबर आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द मोशन बिटवीन ए पेअर व्हेन लिमिटेड टू अ डेफिनेट डिरेक्शन इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड इज नोन एज. म्हणजे काय क्वेश्चन विचारलाय, द मोशन बिटवीन अ पेअर व्हेन लिमिटेड टू डेफिनेट डिरेक्शन इरिस्पेक्टिव्ह ऑफ फोर्स, डिरेक्शन ऑफ फोर्स, त्या मोशनला कोणत्या टाईपची मोशन म्हणतो आपण. तीन टाईपचे मोशन आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंड. ओके, तर कम्प्लिटली कन्स्ट्रेंडचा क्वेश्चन कसा आहे, हा कम्प्लिटली कन्स्ट्रेंडचा क्वेश्चन आहे थोडक्यात. म्हणजे मोशन इज लिमिटेड टू ए डेफिनेट डायरेक्शन इरिस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन ऑफ फोर्स, त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ मोशन इज पॉसिबल इन मोर दॅन टू डायरेक्शन, तर त्याला कोणती मोशन म्हणतो आपण. ऑप्शन देतील, कम्प्लिटली, इनकम्प्लिटली, सक्सेसफुली आणि नन ऑफ द अबव. मोशन इज पॉसिबल इन मोर दॅन टू डायरेक्शन असा क्वेश्चन जर विचारला तर कोणती मोशन असणार, कम्प्लिटली, इनकम्प्लिटली की सक्सेसफुली. ओके, इनकम्प्लिटली बरोबर. मोशन टू डायरेक्शन मध्ये जर पॉसिबल असेल तर इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. आता असं विचारले, द मोशन बिटवीन पेअर विच टेक्स प्लेस इन डॉट डॉट इज नोन एज इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. आणि ऑप्शन असे दिले, वन डायरेक्शन ओनली, मोर दॅन वन डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन, नन ऑफ द. कोणते असेल इनकम्प्लिटली मध्ये, वन डायरेक्शन मध्ये असेल मोर दॅन वन डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन, नन ऑफ द, फॉर इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. कोणता, सेकंड ऑप्शन, मोर दॅन, बरोबर आहे, मोर दॅन वन डायरेक्शन. ओके, मोर दॅन वन डायरेक्शन, तर अशा टाईपचा पण क्वेश्चन असू शकतो. आता एक्झाम्पल जे होते, एक्झाम्पल म्हणजे कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशनचे काही एक्झाम्पल आपण म्हटलेले, की स्क्वेअर होल मध्ये स्क्वेअर बार, बरोबर, असं एक्झाम्पल घेतलेलं आपण, किंवा सिलेंडर मध्ये पिस्टन, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असू शकतात. म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल सांगतो बघतो मी, द एक्झाम्पल ऑफ कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन इज, द एक्झाम्पल ऑफ कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन इज असा क्वेश्चन. आणि ऑप्शन काय, मोशन ऑफ पिस्टन इन द सिलेंडर, मोशन ऑफ पिस्टन इन द सिलेंडर, मोशन ऑफ स्क्वेअर बार इन अ स्क्वेअर होल, मोशन ऑफ शाफ्ट विथ कॉलर्स ऍट इच एंड इन अ सर्क्युलर होल, आणि ऑल ऑफ द होल. काय आन्सर असू शकतं, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशनचा आन्सर. तीन एक्झाम्पल दिले, पिस्टन आणि सिलेंडरचं एक्झाम्पल, स्क्वेअर बार मध्ये, स्क्वेअर होल मध्ये स्क्वेअर बार सेकंड एक्झाम्पल दिले, आणि थर्ड असं दिले की शाफ्ट विथ कॉलर इन सर्क्युलर होल. तर कम्प्लिटलीचं यातलं एक्झाम्पल कोणतं आहे, ऑल ऑफ द अबव. यस, कोणतं कम्प्लिटलीचं एक्झाम्पल, ऑल ऑफ द अबव, बरोबर. तिन्ही एक्झाम्पल कशाचे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशनचे आहेत, त्यामुळे ऑल ऑफ द अबव असणार. तर अशा पण टाईपचा क्वेश्चन असू शकतो. आता अजून एक क्वेश्चन आहे, द मोशन ऑफ शार्प इन अ सर्क्युलर होल, द मोशन ऑफ शार्प इन अ सर्क्युलर होल इज अन एक्झाम्पल ऑफ, म्हणजे शाफ्ट आहे शार्प आणि सर्क्युलर होल मध्ये, सर्क्युलर होल मध्ये शाफ्ट आहे. ओके, तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, कोणत्या मोशनचं, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड आहे का इनकम्प्लिटलीचा आहे का सक्सेसफुलीच आहे. चार ऑप्शन असू शकतात, कम्प्लिटली, इनकम्प्लिटली, सक्सेसफुली, नन ऑफ द. एक शाफ्ट आहे सर्क्युलर होल मध्ये रोटेट, याला कॉलर नाही, लक्षात घ्या, कॉलर नाही, म्हणजे याची मोर दॅन वन डायरेक्शन मध्ये मोशन होऊ शकते. म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशनचं एक्झाम्पल. ओके, इनकम्प्लिटलीचं एक्झाम्पल आहे. अशा टाईपचा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो. ओके, हा एक टाईप झाला. आता द एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन, द एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. आणि चार ऑप्शन दिले, कोणते कोणते आहेत, द मोशन ऑफ एन आयसी इंजिन वॉल, आयसी इंजिन वॉल आपल्याला माहित आहे, त्याला कशाची मोशन दिलेली असते, कॅम अँड फॉलोअरची, कॅम अँड फॉलोअर, त्याच्यावर स्प्रिंग असते आणि स्प्रिंगनं ते त्याच्यावर लोड दिलेला असतो वॉलवर, त्या म्हणजे ती कोणती मोशन झाली, सक्सेसफुली. ओके, म्हणजे ते सक्सेसफुलीचं एक्झाम्पल आहे. आपल्याला सक्सेसफुली एक्झाम्पल्स कन्स्ट्रेंड मोशनची एक्झाम्पल्स निवडायचे, ऑप्शन मधून निवडायचे आहे. तर पहिलं तर आहे
दुसरं मोशन ऑफ शाफ्ट बिटवीन फुट स्टेप बेरिंग. फुट स्टेप बेरिंग आपण बघितलेलं डायग्राम, त्याच्यात छाप, त्याच्यावर फोर्स लावलेला, म्हणजे सक्सेसफुलीचं एक्झाम्पल आहे. पिस्टन रेसिप्रोकेटिंग इन साइड द इंजिन सिलेंडर. ओके, आणि ऑल ऑफ द अबव्ह. तर पिस्टन आणि सिलेंडर हे सक्सेसफुलीचं सुद्धा एक्झाम्पल आहे. ओके, मागून आपण फोर्सेस लावतोय आणि वरून सुद्धा बर्न झाल्यानंतर त्याच्यावर प्रेशर लागतंय, म्हणजे फोर्सेस लागतं. ओके, त्याच्यामुळे मोशन होते पिस्टनच, म्हणजे ते सुद्धा सक्सेसफुलीचे एक्झाम्पल आहे. तर ऑल ऑफ द अबव्ह असा ऑप्शन तुम्ही बरोबर निवडू शकता. ओके, पुढचं नेक्स्ट टाइप आहे, नेक्स्ट टाइपचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इन अ कायनेमॅटिक चेन ए क्वार्टरनरी जॉईंट इज इक्विवॅलंट टू. इन अ कायनेमॅटिक चेन ए क्वार्टरनरी जॉईंट इज इक्विवॅलंट टू. ऑप्शन असे दिले, वन बायनरी जॉईंट, वन बायनरी जॉईंट, टू बायनरी जॉईंट, थ्री बायनरी जॉईंट, आणि दे ऑप्शन आहे फोर बायनरी जॉईंट. एक क्वार्टरनरी जॉईंट बरोबर डॉट 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 बायनरी जॉईंट इथे असतात. आपण लिहिलेले टाइप ऑफ जॉईंट बघताना, एक क्वार्टरनरी म्हणजे किती बायनरी असतात, तीन बायनरी. एक लक्षात ठेवा, एक क्वार्टरनरी इज इक्वल टू असतात तीन बायनरी जॉईंट. वन क्वार्टरनरी जॉईंट इज इक्वल टू थ्री बायनरी जॉईंट. वन टर्नरी इज इक्वल टू टू बायनरी जॉईंट. ओके, बायनरी म्हणजे ऑप्शन काय, थ्री बायनरी जॉईंट. वन क्वार्टरनरी इज इक्वल टू थ्री बायनरी जॉईंट. ओके, अशा टाइपचा सुद्धा क्वेश्चन टर्नरी सुद्धा, टर्नरीचा सुद्धा विचारू शकतात. वन टर्नरी इज इक्वल टू हाऊ मेनी बायनरी जॉईंट्स, टू बायनरी जॉईंट्स. असे दोन टाइपचे क्वेश्चन यातून तयार होऊ शकतात. मी फक्त फॉर एक्झाम्पल क्वेश्चन सांगतोय. या टाइपचा एक क्वेश्चन झाला. आता पुढचं नेक्स्ट, ए जॉईंट ऑफ टू लिम्स हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम अँड द मोशन इज completely or successfully constrained is called as a joint of two links. दोन लिंकचा जॉईंट आणि कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन आहे आणि रिलेटिव्ह मोशन आहे दोन लिंकच्या मध्ये, तर त्या जॉईंटला काय म्हणायचं, काय म्हणतो आपण जॉईंटला काय म्हणतो. ऑप्शन असे दिले, कायनेमॅटिक लिंक, कायनेमॅटिक लिंक असा एक ऑप्शन आहे, कायनेमॅटिक पेअर असा एक ऑप्शन आहे, कायनेमॅटिक चेन असा एक ऑप्शन आहे, आणि कायनेमॅटिक मेकॅनिझम असा एक ऑप्शन आहे, कायनेमॅटिक मेकॅनिझम. तर जॉईंटला आपण काय म्हणतो, दोन लिंकच्या जॉईंटला. जर रिलेटिव्ह मोशन असेल आणि मोशन कम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्टंट असेल तर त्या जॉईंटला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक पेअर. ओके, लिंक हा एक सिंगल पार्ट झाला, चेन काय झाली, फर्स्ट लिंक लास्ट लिंकला जोडली तर चेन, आणि मेकॅनिझम त्याला जर मोशन दिली, एक लिंक फिक्स केली आणि इनपुट दिलं तर त्याला मेकॅनिझम म्हणतो. इथं आपल्याला काय विचारले, जॉईंट, जॉईंट म्हणजे काय, पेअर. ओके, कायनेमॅटिक पेअर ऑप्शन असणार. ओके, नेक्स्ट अशा टाईपचा पण क्वेश्चन असू शकतो. आता हा काय रिमेंबर मधला, तुमची डेफिनेशन तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ऑप्शन निवडू शकता, डेफिनेशन माहित असतील तर, त्यामुळे डेफिनेशन सुद्धा करायचं आहे. डेफिनेशनवर सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असू शकतो. ओके, आता पुढे नेक्स्ट, या टाईपचे क्वेश्चन 100% तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये सुद्धा असू शकतात आणि फायनल एक्झामला सुद्धा तुम्हाला दिसणार या टाइपचे. आता इथून पुढे जे मी घेणार आहे, आता बघा, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव स्लाइडिंग मोशन, वेन लिंक्स ऑफ अ पेअर हॅव स्लाइडिंग मोशन बिटवीन इच अदर, किंवा वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव ए स्लाइडिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर, then the pair is known as dot dot dot, then the pair is known as dot dot dot. Option A, A sliding pair, A B little, A sliding pair, B option A turning pair, C option A rolling pair, rolling pair, and D I higher pair. Sliding motion कोणत्या पेअर मध्ये असतो, सरळ सहज तुम्ही ऑप्शन निवडू शकता. स्लाइडिंग मोशन दोन पार्टच्या मध्ये कोणत्या पेअर मध्ये असते, स्लाइडिंग पेअर नावामध्येच आहे. आता हाच क्वेश्चन
त्याला ऑप्शन वेगळे विचारून कसे विचारतील हाच क्वेश्चन. ऑप्शन वेगळे ए बी सी डी क्वेश्चन असा आहे. परत वेगळा क्वेश्चन असतो, वेन द लिम्स ऑफ अ पेअर हॅव स्लाइडिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर देन द पेअर इज नोन एज एक प्रिझमॅटिक पेअर. प्रिझमॅटिक पेअर. सेकंड आहे रिव्हॉल्व्ह पेअर. रिव्हॉल्व्ह पेअर. थर्ड आहे सिलिंड्रिकल पेअर. सिलिंड्रिकल पेअर. आणि फोर्थ आहे हायर पेअर. तोच क्वेश्चन ऑप्शन्स वेगळे. तर आता बघा हायर पेअर. हायर पेअरच म्हणायचं. रोलिंग पेअरलाच दुसरं नाव आहे सिलिंड्रिकल पेअर. रोलिंग पेअरलाच दुसरं नाव आहे सिलिंड्रिकल पेअर. टर्निंग पेअरला दुसरं नाव आहे रिव्हॉल्व्ह पेअर. स्लाइडिंग पेअरचं दुसरं नाव आहे प्रिझमॅटिक पेअर. तुम्ही म्हणाल स्लाइडिंग मोशन दिले, स्लाइडिंग कुठं दिसणार? क्वेश्चनच चुकीचं आहे. तसं नाही बेटा, स्लाइडिंग पेअरलाच काय म्हणायचं प्रिझमॅटिक पेअर. म्हणून हा ऑप्शन बरोबर. ओके, त्यामुळे तुमची प्रत्येक पेअरला दुसरं नाव काय आहे ते सुद्धा माहित पाहिजे, कारण ते सुद्धा ऑप्शन मध्ये तुमच्या दिसू शकतं. आता स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे स्ट्रेट काय ऑप्शन तुम्हाला दिसणार म्हणून असे देतील. प्रिझमॅटिक तुम्हाला निवडता येईल. असा प्रत्येक पेअरवर एक क्वेश्चन तयार होतो प्रत्येक पेअर. आता पुढच्या पेअरचं बघा. मी क्विक पुढच्या पेअरचे पटपट घेतो. बघा स्लायडिंग वरचा असा दोन टाइपचे क्वेश्चन स्लायडिंग वर तयार होऊ शकतो. त्याच्या एक्झाम्पल वर सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो. म्हणजे द पिस्टन अँड सिलिंडर पेअर इज अन एक्झाम्पल ऑफ स्लाइडिंग पेअर, रोलिंग पेअर, टर्निंग पेअर, हायर पेअर. सेम ऑप्शन प्रिझमॅटिक पेअर, रिव्हॉल्व्ह पेअर, सिलिंड्रिकल पेअर, हायर पेअर. कोणता ऑप्शन? स्लाइडिंग पेअर इकडचा बरोबर, प्रिझमॅटिक पेअर बरोबर, पिस्टन अँड सिलिंडर. असं एक्झाम्पल देऊन सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात आणि डायरेक्ट डेफिनेशन विचारली तरी सुद्धा असं अशा टाईपचं क्वेश्चन असू शकतो. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा. वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव रिव्हॉल्व्हिंग मोशन, वेन लिंक्स ऑफ अ पेअर हॅव रिव्हॉल्व्हिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर देन द पेअर इज नोन. आता रिव्हॉल्व्हिंग मोशन कोणामध्ये असते? रिव्हॉल्व्हिंग किंवा टर्निंग मोशन. तिथे टर्निंग सुद्धा शब्द विचारू शकतो. म्हणजे असे ऑप्शन एक स्लाइडिंग पेअर, दुसरा आहे टर्निंग पेअर, रोलिंग पेअर, स्क्रू पेअर. चार ऑप्शन दिले. मोशन कोणते आहे? रिव्हॉल्व्हिंग. रिव्हॉल्व्हिंगला कोणती मोशन मानायचं? टर्निंग. दोन्ही मधला कोणताही वर्ड तिथे यूज करू शकता. आणि ऑप्शन असे दिले तर यातलं ऑप्शन टर्निंग बरोबर आहे. यालाच दुसरे ऑप्शन देऊ शकतात. स्लाइडिंगला काय म्हणायचं? प्रिझमॅटिक. टर्निंगला काय म्हणायचं? रिव्हॉल्व्ह. रिव्हॉल्व्ह पेअर. रोलिंगलाच काय म्हणायचं? सिलिंड्रिकल. आणि स्क्रूला काय म्हणायचं? स्क्रूला हेलिकल पेअर. स्क्रूलाच म्हणतात हेलिकल पेअर. आणि पाचव्या टाईपची राहिली कोणती? स्पेरिकल. स्पेरिकल एक पेअर असते तर त्याला नाव असतं स्पेरिकल पेअरला ग्लोब्युलर पेअर. ग्लोब्युलर पेअर. तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. स्लाइडिंगला प्रिझमॅटिक म्हणायचं, टर्निंगला रिव्हॉल्व्ह, रोलिंगला सिलिंड्रिकल, स्क्रूला हेलिकल आणि स्पेरिकलला ग्लोब्युलर. यामधले कोणते ऑप्शन असू शकतात? आपला ऑप्शन रिव्हॉल्व्ह साठी, रिव्हॉल्व्हिंग किंवा टर्निंग मोशन साठी कोणता आहे? टर्निंग किंवा रिव्हॉल्व्ह पेअर. आता पुढचा क्वेश्चन असा आहे. वेन वन लिंक इज इन द फॉर्म ऑफ स्पियर टर्न्स इन साइड द फिक्स्ड लिंक. म्हणजे एक लिंक स्पियर आहे आणि ती दुसऱ्या फिक्स्ड लिंक मध्ये टर्न होते तर त्याला कोणता पेअर म्हणायचं? ऑप्शन असे दिले सेम. तर कोणती? स्पेरिकल पेअर किंवा ग्लोब्युलर पेअर. आपलं करेक्ट आन्सर. ओके, अजून एक क्वेश्चन. वेन द लिंक्स ऑफ पेअर हॅव टर्निंग एज वेल एज स्लाइडिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर. टर्निंग आणि स्लाइडिंग दोन्ही एकत्र कुठं असतात? नट अँड बोल्ट मध्ये. म्हणजे कोणता पेअर? स्क्रू पेअर. स्क्रू पेअर किंवा त्याला हेलिकल पेअर म्हणतात. ओके, असे टाईपचे क्वेश्चन असू शकतात. अजून वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव रोलिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर रोलिंग पेअर, त्याला सिलिंड्रिकल पेअर म्हणतात. तर असे सिम्पल क्वेश्चन लिंक्स वर असू शकतात. पुढे नेक्स्ट. आता एक्झाम्पल्स वर. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्लाइडिंग पेअर. स्लाइडिंग पेअरचे एक्झाम्पल करून ठेवा. ऑप्शन मध्ये दिसतील
आता त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा असतील ऑप्शन्स मध्ये, ऑल ऑफ द अबव किंवा बोथ ए अँड बी असे जर ऑप्शन असतील क्वेश्चन मध्ये, तर जरा व्यवस्थित बघायचं की आहेत का एकापेक्षा जास्त म्हणजे आन्सर्स. अशा तसं असेल तर बोथ किंवा ऑल ऑफ द अबव यातला आन्सर असू शकतो. ओके, तर विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ स्लाइडिंग पेन. ऑप्शन्स असे दिले, पिस्टन अँड सिलेंडर, शाफ्ट विथ कॉलर, कॉलर्स, लीड स्क्रू अप, लेथ विथ नट, बॉल अँड सॉकेट जॉईंट. कोणता ऑप्शन आहे? पिस्टन अँड सिलेंडर. त्यांच्यामध्ये स्लाइडिंग मोशन असतं. द लीड स्क्रू अप लेथ विथ नट फॉर्म्स ए डॉट डॉट पेन. रोलिंग, स्लाइडिंग, स्क्रू, टर्न. कोणते? लीड स्क्रू, नट अँड बोल्ट आहे म्हणजे कोणते कोणते पेअर? स्क्रू पेअर. ओके, किंवा त्यालाच दुसरं नाव येऊ शकतं, हेलिकल पेअर. बॉल अँड सॉकेट जॉईंट इज अन एक्झाम्पल ऑफ बॉल अँड सॉकेट जॉईंट. कशाचं एक्झाम्पल आहे? रोलिंग पेअर, रोलिंग किंवा सिलेंड्रिकल पेअर. ओके, असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. द बॉल अँड सॉकेट जॉईंट इज अन एक्झाम्पल ऑफ स्क्रू पेअर, ट्रू ऑर फॉल्स? स्क्रू पेअरचं एक्झाम्पल आहे का ते? नाही, फॉल्स. असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ रोलिंग पेअर? रोलिंग पेअरचा एक्झाम्पल विचारू. टेलिस्टॉक ऑफ गाईड्स स्लाइडिंग पेअर आहे? नो. लीड स्क्रू अँड नट स्क्रू पेअर आहे, रोलिंगचं नाही एक्झाम्पल. बॉल अँड रोलर बेरिंग, यस, बॉल अँड रोलर बेरिंग रोलिंग पेअरचं एक्झाम्पल आहे. पेन स्टँड स्पेरिकलचं एक्झाम्पल आहे. ओके, तर असे कितीतरी शेकडो क्वेश्चन या एक्झाम्पल्स वरून आणि ऑप्शन चेंज करून कितीतरी क्वेश्चन या एकाच पॉईंटवर, कायनेमॅटिक पेअर एका पॉईंटवर तयार होऊ शकतो. लक्षात येईल. पुढे नेक्स्ट क्वेश्चन थोडे राहिले जातात. व्हेन पेअर हॅज अ पॉइंट ऑर लाईन कॉन्टॅक्ट बिटवीन द लिंब्स इट इज कॉल्ड लिंब्स. पॉइंट ऑर लाईन कॉन्टॅक्ट असेल तर कोणता पेअर? याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला कळले असतील कोणत्या टाईपचे असू शकतात. ओके, तर when a pair has a point or line contact between the limbs it is known as. point or line contact asel tar kon ta pair? options ase dile, lower pair, higher pair, closer pair, none of them. line or point contact asel tar kon ta pair? higher pair. when a pair has surface or area contact, option same, lower pair. okay, put the next question. The sliding pairs, turning pairs and screw pairs form lower pairs, true or false? Sliding pairs कोणते असतात? surface contact असतो त्यामुळे lower pair आहे. turning pair मध्ये surface contact असतो, lower pair. आणि screw pairs मध्ये सुद्धा surface contact असतो त्यामुळे तो सुद्धा ते सुद्धा कोणते? lower pairs आहे त्यामुळे ते true आहे. okay, अशा टाईपचे क्वेश्चन pairs वर असू शकतात. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. ए मेकॅनिझम कन्सिस्टिंग ऑफ फोर लिंब्स इज कॉल्ड लिंब्स. मेकॅनिझम कन्सिस्ट ऑफ फोर लिंब्स इज कॉल्ड लिंब्स. चार लिंब्स जर मेकॅनिझम मध्ये असतील तर अशा मेकॅनिझमला कोणतं मेकॅनिझम म्हणायचं? दोन टाईपचे मेकॅनिझम असतात, सिंपल मेकॅनिझम आणि कंपाऊंड मेकॅनिझम. चार लिंब्स जर असतील मेकॅनिझम मध्ये, चारच लिंब्स असतील तर त्याला म्हणायचं सिंपल मेकॅनिझम. त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. हे मेकॅनिझम कन्सिस्ट ऑफ फोर लिंब्स इज कॉल्ड एज सिंपल मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम कन्सिस्ट ऑफ मोर दॅन फोर लिंब्स, मोर दॅन फोर, मोर दॅन फोर, चार पेक्षा जास्त लिंक असतील तर त्याला कंपाऊंड मेकॅनिझम असं म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ वन ऑफ द लिंब्स ऑफ ए कायनेमॅटिक चेन इज फिक्स्ड टू ग्राउंड देन इट इज कॉल्ड एज. कायनेमॅटिक चेन मधली एक लिंक जर ग्राउंडला फिक्स केली तर देन इट इज कॉल्ड एज. ऑप्शन असेल कायनेमॅटिक पेअर, कायनेमॅटिक चेन, लिंकेज मेकॅनिझम. चेनची एक लिंक फिक्स केली काय म्हणतो आपण त्याला? लिंकेज. मेकॅनिझम डायरेक्ट म्हणत नाही ना, मेकॅनिझम म्हणजे त्याला इनपुट द्यायला पाहिजे, बरोबर? फक्त फिक्स केली. ऑप्शन कोणता आहे? लिंकेज. नेक्स्ट, ए कॉम्बिनेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर्स join in such a way that the relative motion between the links is completely constant is called as. combination of kinematic pairs. kinematic pairs cha combination kashat karto apan? kinematic chain madhe. kinematic chain tacha option asnar. which of the following is a higher pair?
बेल्ट अँड पुली, टर्निंग पेअर, स्क्रू पेअर, स्लायडिंग पेअर. कोणता आहे हायर पेअर? टर्निंग तर नाही, स्क्रू तर नाही, स्लायडिंग तर नाही, त्यांच्यामध्ये सरफेस कॉन्टॅक्ट असतात. राहिलं कोणतं? बेल्ट अँड पुली. बेल्ट अँड पुलीमध्ये हायर पेअर असतो. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अँड एक्झाम्पल ऑफ हायर पेअर? टूथेड गिअरिंग, बेल्ट अँड रोप ड्राईव्ह, बॉल अँड रोलर बिअरिंग, ऑल ऑफ द अबोव. सगळे हायर पेअरचे एक्झाम्पल आहेत. ऑल ऑफ द अबोव ऑप्शन. ओके, या टाईपचा एक क्वेश्चन आहे. आणि ए कायनेमॅटिक चेन इज नोन एज मेकॅनिझम. ए कायनेमॅटिक चेन इज नोन एज मेकॅनिझम वेन डॉट डॉट डॉट. ऑप्शन असे आहेत, नन ऑफ द लिंक्स इज फिक्स्ड. एक ही लिंक फिक्स नाही, त्याला मेकॅनिझम म्हणतो का आपण? नो. वन ऑफ द लिंक इज फिक्स्ड. करेक्ट. टू ऑफ द लिंक्स आर फिक्स्ड. गरज नाही. नन ऑफ द मेन्शन नाही. मेकॅनिझम, चेनचं मेकॅनिझम कधी म्हणतो आपण? एक लिंक फिक्स असेल, इनपुट दिलं असेल तर. ओके, तो ऑप्शन असेल. द युनिव्हर्जन ऑफ मेकॅनिझम इज डॉट डॉट डॉट. युनिव्हर्जन कशाला म्हणतो आपण? युनिव्हर्जन कशाला म्हणतो? ऑप्टेनिंग डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स बाय फिक्सिंग डिफरंट लिंक्स. म्हणजे डिफरंट डिफरंट लिंक फिक्स करून आपण डिफरंट टाईपचे मेकॅनिझम्स मिळवतो, त्याला आपण म्हणतो युनिव्हर्जन ऑफ मेकॅनिझम. किंवा लॉ ऑफ युनिव्हर्जनवर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात की द लॉ ऑफ युनिव्हर्जन स्टेट्स दॅट. ऑप्शन देऊ शकतात, द नंबर ऑफ लिंक्स इज इक्वल टू नंबर ऑफ मेकॅनिझम्स. द नंबर ऑफ लिंक्स प्लस वन इज इक्वल टू नंबर ऑफ मेकॅनिझम्स. काय असतं लॉ ऑफ युनिव्हर्जन? तर जेवढ्या लिंक्स असतात, नंबर ऑफ लिंक्स असतात चेनमध्ये, तेवढ्या टाईपचे मेकॅनिझम आपण मिळू शकतो. म्हणजे चार लिंक असतील, चार मेकॅनिझम्स मिळू शकतात. ओके, हे अशा टाईपचा एक क्वेश्चन असू शकतो. आणि आता अजून पुढचे जे इन्वर्जन्स आहेत, तर फोर बार चेन असा जो क्वेश्चन असू शकतो. फोर बार चेन कन्सिस्ट ऑफ डॉट डॉट लिंक्स वन टू थ्री फोर. कोणता ऑप्शन? फोर. फोर बार लिंक मध्ये किती लिंक्स असतात? चार. ओके, तो एक ऑप्शन असू शकतो. त्या टाईपचा एक क्वेश्चन. किंवा सिंगल स्लायडर मेकॅनिझम, सिंगल स्लायडर क्रॅंक चेन मेकॅनिझम कन्सिस्ट ऑफ डॉट डॉट लिंक्स फोर. फोर बार चेन वी कॅन गेट डॉट डॉट मेकॅनिझम्स फ्रॉम फोर बार चेन. किती मेकॅनिझम मिळू शकतो आपण फोर बार चेन पासून? चार मेकॅनिझम्स मिळू शकतो. चार लिंक्स आहेत म्हणजे चार मेकॅनिझम मिळू शकतो. ओके, आता असा क्वेश्चन विचारू शकतात, लोकोमोटिव्ह कपलर इज अँड इन्वर्जन ऑफ फोर बार चेन, सिंगल स्लायडर चेन, डबल स्लायडर चेन. लोकोमोटिव्ह कपलर कोणाचा इन्वर्जन आहे? फोर बार चेनचं. असं प्रत्येक इन्वर्जनचा एक एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. परत त्याच्या ऍप्लिकेशनचा क्वेश्चन तयार होऊ शकतो. पॅन्टोग्राफ इज अँड इन्वर्जन ऑफ डॉट डॉट फोर बार चेन, सिंगल स्लायडर, डबल स्लायडर, फोर बार. रेसिप्रोकेटिंग इंजिन इज अँड इन्वर्जन ऑफ फोर बार चेन, सिंगल स्लायडर, डबल स्लायडर. सिंगल स्लायडर चे इन्वर्जन आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन. इलिप्टिकल ट्रायंगल इज अँड इन्वर्जन ऑफ डॉट डॉट फोर बार चेन, सिंगल स्लायडर, डबल स्लायडर, नन ऑफ द. इलिप्टिकल ट्रायंगल कोणाचं इन्वर्जन आहे? डबल स्लायडरचं. ओल्ड लॅम्स कपलिंग इज अँड इन्वर्जन ऑफ, किंवा अँड ऍप्लिकेशन ऑफ ओल्ड लॅम्स कपलिंग इज डॉट डॉट डॉट. खाली चार सेंटेन्सेस दिले असतील. ओल्ड लॅम्स कपलिंग कुठं वापरतात? ऑफसेट असेल तर, ऍक्सिस मध्ये थोडीशी मिसअलाइनमेंट किंवा ऑफसेट असेल तर तिथं दोन शाफ्ट कनेक्ट करायला ओल्ड लॅम्स कपलिंग वापरतो. ते जे तो जे तो ऑप्शन दिसेल तुम्हाला तो करेक्ट ऑप्शन. मग तुम्ही इन्वर्जन्स मधलं काय करणार? आता तुम्हाला डायग्राम काढायला कोण विचारणार नाही एमसीक्यू मध्ये. मग इन्वर्जन्स मधलं तुम्ही एमसीक्यू साठी काय करायचं? तर एमसीक्यूचा आता एवढे आपण एमसीक्यू पाहिजे. हे मी काही यातले बरेच स्वतःच तयार केलेले होते एमसीक्यू, म्हणजे माझ्या नोट्स वाचून मी माझे स्वतःच तयार केलेले होते. काय कसे आपण सुद्धा तयार करू शकतो, म्हणजे एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, आपण अभ्यास करताना नेहमी एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करायचा. म्हणजे एक्झामिनर हे वाक्य वाचताना एक्झामिनर काय विचार करेल, तो कोणते ऑप्शन्स तयार करेल, तो कोणत्या टाईपचा क्वेश्चन तयार करू शकेल, हा असा ज्यावेळेस आपण अभ्यास करू
एमसीक्यू टाइप जर एक्झाम देत असाल तुम्ही किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत असता अशा टाइपचा तुम्ही तुम्ही ज्यावेळेस विचार कराल की एक्झामिनर या वाक्यातून काय विचार करेल, कसा क्वेश्चन तयार करेल, कोणते ऑप्शन्स तयार करेल, असा तुम्ही ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस तुमची कन्सेप्ट क्लिअर होते आणि त्यावेळेस तुमचा एमसीक्यूचा अभ्यास क्लिअर होतो. ओके, अशा टाइपचा तुम्ही विचार करा आणि पहिल्या युनिटची मला वाटते एवढी रिव्हिजन सफिशियंट आहे. पूर्ण युनिट रिवाईज होईल अशा टाईपचे क्वेश्चन मी निवडलेले होते. फॉर एक्झाम्पल म्हणून असे क्वेश्चन कुठं पडतील असा माझा अजिबात दावा नाही. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणून रिव्हिजन व्हावी त्यासाठी काही क्वेश्चन्स मी निवडलेले होते. सो तुम्हाला जर हे हा लाईव्ह सेशन जर आवडला असेल तर पुन्हा आता तुम्ही परत रिव्हिजन करायचे असेल कधी तर परत एकदा हा लाईव्ह सेशन परत बघू शकता. युट्यूबवर मी आहे असा तो ठेवणार आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक द्या, खाली कमेंट करा, काही आवडला असेल सजेशन्स असतील, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील कमेंटमध्ये विचारू शकता, काही हरकत नाही. मला जमले तर मी त्याचे आन्सर देऊ शकतो. तर थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.